चला चला तर शिवला मी थोडस वॉकिंग करायला घेऊन आली आहे ऍक्च्युली तो खूप बोर उचल दिवसभर घरामध्ये आणि ऐकत नाही मग चल रिटर्न रिटर्न चला आपल्या इथे वॉकिंग करायची ओ, शेठ शेठ कोण मारत रे तुला मम्मा मारते मम्मा चल इकडे 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 सरळ जायचं असं हाय कर सगळ्यांना हाय गाईज हाय मी फिरतोय यिकिते वॉकी वॉकी करतोय रोज आहे जा आमच्या घरी देते हां, देते आरिवान नमस्कार जसं मी तुम्हाला माझा ब्लॉग काल स्टार काल स्टार्ट केला पण मी तुम्हाला हॅलो रिवान नमस्कार तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर मी असं नाही बोलली त्याच्यामुळे तर येस तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे जसं तो मी काल बघितलं आमच्या घरी एक बाजूचा नेबर आला होता तो मुलगा आणि शिव खूप छान खेळत होते ॲक्च्युली त्याच्या नादी शिव खातसुद्धा होता तर म्हणतात ना मुलांना मुलंच लागतात खेळायला सुद्धा आणि शिव एकटा एवढा बोर होऊन जातो एवढा बोर होऊन जातो पण त्याने काल काहीच त्रास नाही दिला त्याच्यासोबत एवढा छान खेळला म्हणजे खूप छान खेळला तो त्याच्यासोबत हंबा हंबा खेळणं त्यांचं असंच नॉर्मल पोरांचं जसं आहे खेळणी पसारा वगैरे चालू होता पण मग व्यवस्थित त्या मुलांनीसुद्धा विराज नाव आहे त्याचं त्यांनीसुद्धा व्यवस्थित मस्त खेळला त्याच्यासोबत आणि दोघं खूप छान खेळले एकामेकाचं बघून तोसुद्धा तो दादा जसा करत होता तसंच तो करत होता तर म्हणतात ना मुलांना मुलं लागतात आणि एकदम मस्त एकदम मस्त खेळत होते दोघं दोघंसुद्धा आणि मला खूप बरं वाटलं की म्हणजे शिव ॲटलीस्ट फोन नाही बघत किंवा मग टी व्ही नाही बघत खेळतो ॲटलीस्ट त्याला कळतं की खेळण्या खेळायच्या असतात तो एकटा एक ॲक्च्युली एक एक एवढा खेळत नाही ॲज सच कारण की त्याला एकट्याला खूप जास्त बोलून जातं आणि आपण सुद्धा किती खेळणार कारण की, की आपल्याला सुद्धा बाकीचे कामं असतात हां आपण टाईम काढायचा काढायचं आपल्या बाळासाठी पण कधी कधी का कसं होऊन जातं ना कामं वगैरे असतात आणि आपल्याला पण थोडंसं वाटतं कामं करून रिलॅक्स बसूया थोडंसं असं तर पण मग दोघं खेळत होते तर मला एवढा रिलॅक्स वाटलं फक्त बोलावं वा जास्त लागतं कारण की मुला लक्ष द्यावं लागतं मुलांकडे नको पडायला नको काही व्हायला तसं तो तोच मोठा आहे समजूतदार आहे हा पण छोटा आहे अजून याला काय अजून समजत नाही पण दोघंजणं खूप छान खेळले आणि मला खूप बरं वाटलं की शिव असा खेळतो वगैरे मी फर्स्ट टाईमच असं शिवला बघितलं एवढं खेळताना उड्या मारताना जसं तो करायचा तसं तो करायचा कारण की असं कधी ॲजस आमच्याकडे असं कोणी जास्त करून येत नाही कारण की प्रत्येकजण आपल्या लाईफमध्ये बिझी असतं आणि प्रत्येकजण आता आता पोरं शाळेत जातात आता सुट्ट्या लागत आहेत तर मग पोरं घरी असतात वगैरे असं तर दुपारी तर नाही जमत आम्ही तर त्याला बाहेरच काढत नाही उन्हाचं वगैरे आणि मग आणि मला तुम्हाला एक सांगायचं आहे आता आम्ही लवकरच एक ट्रिप काढणार आहोत वन डे व लवकरच एक ट्रीप काढणार आहोत वन डेची तर तुम्ही विचार करा आम्ही कुठे जाणार आहोत तुम्ही गेस करत राहा तुम्हाला खूप छान ब्लॉग्स भेटणार आहे अपकमिंग ब्लॉग्स म्हणजे खूप छान असणार आहे तर तुम्ही गेस करत राहा आम्ही कुठे जाणार आहोत आणि ते तर चला मग आता माझं सगळं काय आवडलं आहे दुपारच्या ऑलमोस्ट आता तीन वाजले मी आत्ता ब्लॉग स्टार्ट केलेला आहे आणि सगळं काही आवरून झालेलं आहे जेवण वगैरे पण झालेलं आहे आता शिवला झोपायची तयारी करते आणि शिव करतोय आईसोबत मस्ती म्हणजे त्याच्या आजीसोबत करतो तो मस्ती चालली त्याच्या त्याच्या आजीसोबत कटिंग करताय का सलोन खोललं आहे का तुम्ही हो कटिंग असे का करताय नीट करा ना कटिंग नीट कटिंग तर घ्यायला बघा काय घेतलंय त्यांनी इरेझर कटिंग वाले काका नीट करा नीट 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 करा निट करा करा केस तोडून टाकताय तुम्ही तर कटिंग कुठली करताय डायरेक्ट पुढचीच कटिंग करताय मागची करा ना खालची खालच्या केसांची करा इथल्या या केसांची हे बघा हे केसांची करा हुँ। कर लिपस्टिक पण लावून द्या आणि मेकअप पण करा आईचा मेकअप पण करा लिपस्टिक पण लावता बघा पावडर पण लावा पावडर पण अय्या अग अग अगं भाई माझ्या ना बेटा बघ किती विचारले

घे थोडीशीच आहे मी खाल्ली थोडीशी तुला ठेवली कशी आहे आवडली का आईस्क्रीम लवर आहे आईस्क्रीम लवर शिव आहे ना शिव खूप आईस्क्रीम लवर आहे म्हणजे लिमिटच्या बाहेर शिवला एवढी आईस्क्रीम आवडते एवढी आईस्क्रीम आवडते ना म्हणजे त्याला आईस्क्रीम तुम्ही काही लाल जिऊन त्याला आईस्क्रीम तुम्ही जर म्हटले खायचं आहे का हे नको इकडे नको जाऊ तर तो लगेच रेडी राहील आणि ही लवस कुल्फी आणि त्याला खूप जास्त आवडतं अशा गोष्टी म्हणजे अट्रम ड्रम मम्माची आईस्क्रीम आहे ना दे ना मम्माला दे ना दे ना मला दे ना पण नीट खा पडते खाली पटपट खाऊंगे घे फिनिश कर लवकर आणि त्याला त्याच्या हातानेच आईस्क्रीम खायला आवडते जेवण जेवण घाऊ घाला एकदम जबरदस्तीने हे बघ अशी खा जा फेकून दे जा जा, जा। मिस्टरांचा फोन आला मला दुपारी आता शिव झोपला आहे चार वाजले ऑलमोस्ट आणि माझ्या मिस्टरांचा फोन आला आता की आपल्याला जायचं आहे मॉडीला म्हणजे त्यांच्या मामांच्या गावाला जायचं आहे कारण की आमचे म्हणजे त्यांचे बाबा एक्सपायर झाले मोडीचे त्यांचा महिना आहे म्हणजे भरपूर दिवस झाले महिना आहे बाबांचा तर मामाला उद्या जाई म्हणजे उद्या महिना आहे पण आम्ही आज रात्री जाणार आहे फर्स्ट टाईम आता शिवास होणार आहे की फर्स्ट टाईम आहे म्हणजे शिवचं असं नाही सेकंड टाईम आहे संगमनेरला राहिलेला हा मावशींकडे राहिलेला आहे श्वेतान त्यांच्या घरी आता हे सेकंड टाईम आहे की आता शिव कुठेतरी आता दुसरा टाईम राहणार आहे आता तो मोठा झाला आहे तेव्हा तो ते तो खूपच बाळ होता खूपच लहान होता तो आता बघूया सेकंड टाईम आता काय माहीत नाहीत त्या छोड त्याने त्रास नको त्याला बाबा तिकडे झोपायला पाहिजे एवढंच टेन्शन आहे कारण की जागा वगैरे बदलली बेडबीड बदलला तर पोरांनी झोपलं पाहिजेल मला एवढंच वाटतं तर चला त्याचे पप्पासुद्धा आहे तर मग मला तेवढं टेन्शन नाही आहे तर मी खूप जास्त खुश आहे की आम्ही जाणार आहे आणि सगळे भेटणार आहे मोडीला साक्षी श्वेता वगैरे तर आता मी पटकनही पॅकिंग वगैरे करते थोड्या वेळाने म्हणजे आज जायचं आहे लगेच उद्या यायचं आहे उद्या लगेच दुपारून आम्ही बारा एक दोनपर्यंत येऊन पण जाणार आहे कारण की आम्हाला पुढचे आमचे कामं आहेत थोडेसे दोन तीन वाजेपर्यंत आम्ही निघून येऊ आणि चला मग आता मी पॅकिंग वगैरे करते थोड्या वेळाने शूट ला की कारण की आत्ता केलं तर मग तो उठून जाईल आणि मला मी मी केसच धुवायला पाहिजे होते यार मी केसच धुतले नाही तर मी आता केससुद्धा धुवून घेते मला वेळ शूज झोपला हो आहे तर चला मग माझी आंघोळ वगैरे सगळं झाले पण मला असं वाटतं माझे केस ऑईली झाले मी धुवून घ्यावे तर मी केससुद्धा धुवून घेते चला मग आता